मग रडायला आलं. मग नंतर म्हटलं नको 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 रडूया, कारण दरवेळी रडल्यावर शेंबूड बाहेरायचा. म्हटलं नको यावेळी नको, जरा बरा दिसलो पाहिजे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे चिंगारीवर. तुम्हाला माहिती आहे मी आत्ता कुठे आहे? मी आहे अक्षयच्या घरी. तर अक्षय, तुझं खूप मनापासून स्वागत आहे तुझ्याच घरात. थँक्यू सो मच. बरं, तर अक्षय आय लव यू मी फक्त तुमचाच आहे हे वाक्य तू कुठून शिकलंयस? कुठून आले? खरं सांगू का, कुठून आलं ते बिग बॉसच्या घरातच निर्माण झालं. जेव्हा मी बी देशमुख पहिल्यांदा खेळली होती तेव्हा मी तिला म्हटलं होतं, मे बी का कोणीतरी खेळलं होतं देशमुखच ना, तेव्हा मी म्हटलं होतं आय लव यू मी फक्त तुझाच आहे. कारण मी अप्रिशिएट करायचो पहिलं खूप, माझ्या अपोजिटचा टीममधला असो किंवा कोणी असो, कोण खेळलं तर मला जाम आवडायचं. मग ते विकासला सुद्धा मी केलं होतं, क्या बाई क्या खेळ आहे तू, टॉप फाईव्ह मी दिसतंय वगैरे, असं भरपूर काय काय अप्रिशिएट. सो आय लव यू मी फक्त तुझाच आहे असं म्हटलं होतं. आणि मग मे बी घरातल्यांना सगळ्यांना अच्छा बरं, मम्मी सगळ्यांना म्हणायला लागलं, आणि मग तिकडनं आलं की अरे वा हे छान आहे. मग ते असं जमून आलं, ते म्हणतात ना जमून आलेली गोष्ट सक्सेस होते, तशी आली, ठरवून नव्हती काय केली. बरं, बिग बॉसचा खेळ तर तू 100 दिवस खेळलास, पण रिअल लाईफमध्ये कोण आहे तुझं बिग बॉस ज्याचं तुला ऐकावंच लागतं? बापरे, ज्याचं मला ऐकावं लागतं असं बिग बॉस कोण आहे? असं मला असं वाटतं मीच आहे, मी माझंच ऐकतो वाटतं. आणि जर काही खटकलं तर मग रमा सांगते, आई सांगते, सो त्यांचं ऐकतो मध्ये मध्ये. रमाचा विषय निघालाय म्हणून विचारते, घरी आल्यानंतर रमाचा ओरडा मिळाला की कौतुक? कौतुक म्हणजे अपरंपार कौतुक. आणि त्यात ती म्हणते अरे देशमुख आणि तुझा बॉन्ड मला खूप जास्त आवडत होता. म्हटलं क्या बात आहे. सो तिचं खूप कौतुक की या ट्रॉफी आणलीस, जिंकलास, खूप भारी, ती खुश होती. बरं अक्षय, आता सकाळी गाणं 9 वाजता जाग येते का तुला? आजच मी खरं तर झोपलो बऱ्यापैकी, पण जाग आली होती मला स्वतःहून. खूप कमी वेळ झोपतोय मी सध्या काही दिवसात, उलट बिग बॉस मला खूप झोपायला देत होते असं वाटतंय मला. आता या 2-3 दिवसात खूप कमी झोपलोय, पण जाग येते मला. आहे ना, पहिल्यापासून मॅक्स मी 8:30 होतं. मला असं ते सूर्य डोक्यावर आल्यावर उठायला अजिबात आवडत नाही. तुम्ही जर बिग बॉस बघितलं असेल तर जेव्हा केव्हा लाईट ऑफ व्हायच्या तेव्हा सगळ्यात पहिलं झोपायला मी जायचो. सो मला ते झोपेची वेळ ही झोपेची असते, सो मला ते आवडतं, आणि उठायची वेळ उठायची असते. बरं, बिग बॉसच्या घरातली कुठली अशी गोष्ट आहे जी तू इथपर्यंत ती सवय आहे की जी तू इथे घरपर्यंत आणली आहेस, कॅरी फॉरवर्ड केली आहेस, एखादी सवय की लागलीच आहे ती बिग बॉसमध्ये? आत्ता खरं तर 2 दिवस झाले, सो मला हे खरं तर माहीत नाही आहे की कुठली कॅरी फॉरवर्ड केली आहे. नाही माहिती मला खरं तर काय, मी आता मला कळेल की मी नेमकं काय करतोय. आता फक्त एकच होते की मला छान कपडे घालून बसावं लागते, ही सध्या कॅरी फॉरवर्ड होती आहे, बाकी मला माहीत नाही आहे. बरं, पण बिग बॉसच्या घरातना बाहेर आल्यानंतर पहिली गोष्ट अशी कुठली होती जी तू केलीस? घराबाहेर आल्या मी रमा आणि आईला पहिला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की जिंकलोय आणि खूप भारी वाटतंय, खूप माल वाटतंय मला. बरं, अशी म्हणजे आता जिंकल्यानंतर प्रत्येकाकडनं ऑफकोर्स वेगवेगळं रिॲक्शन आल्या असणार, प्रचंड कौतुक झालं असेल, पण एखादी अशी कॉम्प्लिमेंट जी तुला वाटतं की ही अशी हृदयाच्या अगदी जवळ आहे अशी कुठली आहे? बऱ्याच जणांनी मला असं म्हटलं की सोशल मीडियावर अमुक गोष्टी आम्ही पाहिल्या आणि त्यावर अगदीच विश्वास ठेवू नको आणि तू बघूही नको, कारण ते फार वेगळं असतं, अमुक असतं तमुक असतो. प्रेक्षकांचा कौल इतका बरोबर लागला आहे, कारण पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत खेळाडू म्हणून तू दिसला. ती काही डेली शोप नव्हती की आता मी ब्राउनी पॉईंट घेईन आणि अमुक, तू खेळलास, तू जिंकत होता सतत आणि ते दिसत होतं फ्रॉम फर्स्ट डे. मग तो मला जाणवलं होतं की जेव्हा केव्हा पाहुणे काही यायचे ना तेव्हा ते बऱ्याचदा म्हणायचे की जसं सुवृत्त काही एपिसोड नंतर चाला होता, नुकताच आला होता, तेव्हा तो म्हटला होता की अक्षय तू मला टॉप 5 मध्ये दिसतोस. तो पहिला असा होता की जो आम्हाला पाहुणा म्हणून स्क्रीनवर भेटायला आला होता. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे पालक आले होते, जसे आरोची बायको म्हणाले की फ्रॉम फर्स्ट डे तू मला खेळताना दिसलाय, त्याची आई म्हणाली, अजून कोणतरी पालकांपैकी मला म्हटलं की धोंगडेचे पप्पा म्हणाले ते की तुझी पर्सनॅलिटी मला कमाल आवडली फ्रॉम फर्स्ट डे, अजून कोणीतरी म्हटलं होते की असं. सो मला ते पावत्या मिळायच्या की तू खेळताना दिसतोय, सो ते मला आवडायचं आणि हेच आलं आहे माझ्याकडे. आणि मग मला घरातले म्हटले की बाहेर बऱ्याचदा काय काय गोष्टी घडलेल्या आहेत ते अगदी संमिश्र प्रतिक्रिया आहेत, खेळाचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे, पण तू खेळलास आणि तू जिंकलास, पहिला जिंकत होतास आणि आत्ताही जिंकून प्रूव्ह केलं प्रेक्षकांसमोर, आणि प्रेक्षकांनी ते मला मान्य या स्वरूपात दिले. बरं, खूप सारे मुमेंट्स आले असतील बिग बॉसच्या हाऊसमध्ये, एकन एक क्षण स्पेशल असेल, पण एखादा चिंगारी मुमेंट की जो आयुष्यभर लक्षात राहणार आहे तुझ्या? खरं सांगू का, चिंगारी मुमेंट्स भरपूर होत्या. जेव्हा मी जिंकायचो ना तेव्हा मी सेलिब्रेट करायचो,
आणि मी जाम सेलिब्रेट करायचो. तेव्हा सर पण सांगायचे, अरे सर, अरे बाबा अक्षय, तू घरात इतका छान राहतो, ते टास्क केल्यानंतर ॲग्रेशन काय येतं. सो ती माझी चिंगारी मुवमेंट असायची. आणि माझं असं असायचं की अरे यार, सगळे क्रिकेट टीम जिंकल्यावर सुद्धा ते नाचतात यार, मग त्या बाजूच्या टीमला वाईट वाटत असेल का? तर वाटतं ना, मग ते रडत नाही बसत. मी इथे का रडत आहे, मी जिंकलो यार, मी जिंकलो, मी नाचणार, मी गाणार, मी उड्या मारणार, मी ओरडणार. सो माझं असायचं की तेव्हा चिंगारी मुवमेंट. आणि खरी ही चिंगारी मुवमेंट आली तेव्हा मी असं शांत होतो, मला काही सुचतच नव्हतं. जेव्हा बोललं तेव्हा मग रडायला आलं, मग नंतर म्हटलं नको 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 रडूया, कारण दरवी रडल्यावर शिंबूड बाहेरायचा. म्हटलं नको यावे, नको, जरा बरा दिसलो पाहिजे. मग ते स्पार्कल्स यायला लागले. मग म्हटलं की आता काही मला बोलता येणार नाही आहे, सो आपल्या कावळ्या स्टाईलमध्ये आपण नाचूया आणि सेलिब्रेट करूया. मग ते कसं दिसेल, काय दिसेल, गेलं उडत, मी तेव्हा नाचलो होतो. सो ही चिंगारी मुवमेंट फार मोठी होती. बरं, एखादी अशी गोष्ट जी आता संपूर्ण प्रवास पाहिल्यानंतर मागे वळून पाहताना तुला वाटतंय की संपूर्ण जर्नीमधली एक गोष्ट जी पुन्हा एकदा रिकरेक्ट करायला आवडेल की बाबा इथे मी काहीतरी वेगळं केलं असतं तर चाललं असतं, एखादा क्षण असा आहे का? खरं तर एखादा क्षण म्हणजे तसं दोन तीन गोष्टी आहेत. काही रिलेशन थोडेसे नीट करता आले असते, जसे की देशमुख बरोबरचं करता आलं असतं. आणि एक गोष्ट घडली होती जी आत्ता मला कळली की घराबाहेर घडली, की मुलींबरोबर खेळण्याचा अक्षयचा समज. सरांनी सुद्धा सांगितलं होतं की अक्षय इमेज वाईज ते बाहेर थोडंसं वेगळं दिसते, तुझं इंटेन्शन नाही आहे हे आम्हाला माहिती आहे. सो माझं त्याच्यावर उत्तर होतं की घरात बसलेल्या सगळ्या मुली या इतक्या कम्फर्टेबल होत्या की फ्रॉम फर्स्ट डे किती वाद असले तरी ते अक्षय जेवणा, अक्षय तू आमच्याबरोबर खेळणा, तू कॅप्टन्सीसाठी खेळणा, किंवा त्या माझ्याशी फ्लर्ट करायच्या. सो हा कम्फर्ट नसता ना, हा कम्फर्ट नसता. आणि बिग बॉस मराठी सीझनच्या 4 सगळ्या मुली इतक्या भारी होत्या की त्या मॅनपॉवरने खेळायच्या. त्यांनी कधी मुलगा मुलगी असं खेळायला दुभागलं नव्हतं, जे आधी बऱ्याचदा घडलं होतं की ह्याने मला अमुकच हात लावला, अमुकच ठिकाणी लागलं, त्याने मला मिठीतच पकडलं, त्या ईर्षेने खेळायच्या. सो खेळताना खेळाडूंचाच अपोज नव्हता. सो बाहेर प्रेक्षकांनी असे गट का पाडले? खरं तर मुलं मुली एकच आहोत ना आपण, आणि नाही तर मग बिग बॉस मुलींचा सीझन वेगळा, मुलांचा सीझन वेगळा, जशा क्रिकेटच्या मॅच असतात तसं झालं असतं. मग तसं नस नाही व्हायला हवं होतं. सो मला असं वाटतं की असा जर खेळ बिग बॉसनेच पाडला असता तर मग माझ्या तो इमेजला धक्का पण काही लागला नाही. मी ते काही खून बिन केला नाही आहे धक्का लागायला, काही डागबीग लागत नाही. आणि त्या मुलीनेसुद्धा मान्य केलं की अक्षय मी तुला सांगू का, मानेंचंसुद्धा असं डोकं धरायचो की लागत नाही आहे ना, ते दिसलं की नाही मला माहीत नाही, लागत नाही ना सांभाळून. कोणालाही माझ्यामुळे एकही खरोज नाही आली. आणि तेव्हा मी म्हटलं होतं की कोणाला आलं असेल तर त्याने सांगा उठून. सो सगळ्या मुली म्हटलं की नाही ना, अक्षय खूप सेफ खेळतो. मानेसुद्धा बऱ्याचदा म्हटलं अक्षय खूप सेफ खेळतो. सो तो गेम होता, पण ते दिसलं तर ते सुधारायला मी लगेच सांगितलं सरांनी, म्हटलं की इमेजची काळजी घे. म्हटलं बरं, आता इमेजची काळजी घेते, इमेजवर येत असेल तर करतो, पण मी खेळाडू म्हणून बघतो आणि खेळच तू आणि खेळ म्हणूनच बघावं असं मला वाटत होतं. आणि सगळ्या मुली तशाच बघत होत्या. डाउनलोड करा चिंगारी ऍप. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. फॉर डिटेल्ड टर्म्स अँड कंडिशन्स, व्हिजिट वेबसाईट www.chingari.io.